आणि आता न्यूज 18 लोकमतला सुरुवात करूयात. राज्यभरातील लाखो कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत उपसलेलं आंदोलनाचं हत्यार अखेर म्यान केलेलं आहे. सरकारी आणि निमसरकारी अशा सर्वच विभागातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला होता, पण मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाल्यानं हा संप मागे घेण्यात आलाय. करून काय करणार? नाही, PhD घेतील ना साहेब. काय PhD करून काय दिवा काय लावू? उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे विधिमंडळ अधिवेशनात नवा वाद पेटल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांच्या या वक्तव्याविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. PhD विद्यार्थ्यांवरच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी केलेलं आहे. त्यांनी काय दिवे लावले असे? इकडून तिकडे उड्या मारणं, ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणं इतपत PhD करणं हे सोपं नसतं. तर इकडे अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. अजित पवारांना घेण्याची आयती संधीच विरोधकांना मिळाली होती. PhD शिक्षणाचा अधिकार हा आमचा आहे आणि हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. युवांच्या क्षमतेवर जर प्रश्न चिन्ह हे केलं असेल, निर्माण केलं असेल, तर हे योग्य नाही. चहूबाजूनं टीका होऊ लागल्यामुळे अजित पवार काहीसे बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे अखेर अजित पवारांना उपरती झाली आणि त्यांनी PhD संदर्भातील वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. PhD वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे. काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे, मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे. त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यांच्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. अजित पवारांच्या उपरतीवर संजय राऊतांनी संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणीचं उदाहरण देत हा खोचक टोला लगावला. त्यातली एक मुलगी जवळजवळ PhD करते, त्यामुळे अजित पवारांनी तिला काय मार्गदर्शन केलं पाहिजे? तू आता काय करावं? विधान परिषदेत चर्चेदरम्यान काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. सारथीच्या माध्यमातून PhD विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, मात्र केवळ 200 विद्यार्थ्यांना सारथीकडून शिष्यवृत्ती दिली जात असल्याचं सतेज पाटील यांनी सभागृहात सांगितलं होतं. या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं, मात्र अजित पवारांच्या दिलगिरीनंतरही वाद कायम असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.